राजस्थान मधील भिलवाडा येथे अनियंत्रित ट्रकने दिलेल्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन तो उलटला आणि त्याखाली काही वाहनं चिरडली गेली. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या एका कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूच्या एक मिनिट आधी त्यांचे त्याच्या मुलाशी फोनवर बोलणं झालं होते असं मृत शुभमच्या वडिलांनी सांगितलं. राजस्थानच्या भिलवाडा शहरात भरधाव वेगातील ट्रक अनियंत्रित होऊन त्याखाली काही वाहनं चिरडली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले. ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्तोडगड अजमेर महामार्गावर हा अपघात झाला. या अनियंत्रित ट्रकने पोलिसांची नाकाबंदीही तोडली. हा अपघात होताच तेथे उपस्थित लोकांनी ट्रक चालक आणि क्लीनरला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात बिजोलिया येथील शुभम सोनी याचा ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शुभम हा दुचाकी चालवत होता तसेच या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने भिलवाडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.